नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचे. आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचे तळलेले मोदक. चला तर मग बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मोदक कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण इथे हे ओले नारळ घेतलेले आहेत, ते फोडून घेतलेले आहेत. आता आपण ते असे विळीवरती खाऊन घेणार आहोत. असे व्यवस्थित एकसारखे खवले जातात खवल्याने, आणि त्याशी आपण सर्व बारीक करून घेऊया. आता आपण साहित्य बघून घेऊया. हे सर्व खवलेला नारळ आहे, यामध्ये साखर आहे, एक मोठा बाउल घेतलेला आहे, आणि यामध्येही वेलची पावडर आहे, ही खसखस घेतलेली आहे आपण, आणि हे तूप आहे, आणि ह्यामध्ये बदामाचे काप घेतलेले आहेत. चला आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊ आणि कढई चांगली तापल्यानंतर त्यामध्ये आता आपण हे तूप घालून घेऊया आणि तूप चांगले वितळून देऊया. आता आपले तूप चांगले वितळत आलेले आहे. आता त्यामध्ये आपण हे बदामाचे काप घालून प्रथम ते चांगले भाजून घेऊया. ते थोडे तांबूस रंग येईपर्यंत चांगले भाजून घेऊ, म्हणजे भाजलेले असल्याने त्यामध्ये मध्ये चव चांगली लागते. आता आपले हे सर्व भाजून झालेले काढून घेऊयात. आता यामध्ये आपण ही खसखस घालून घेऊया. खसखस घातल्यानंतर लगेच आता आपण हे खोबरे घालून घेऊ, नाहीतर खसखस करपते, त्यामुळे लगेच खोबरे घालायचे आणि ते चांगले व्यवस्थित हलवून घेऊ आणि त्यामध्ये लगेच साखर घालून घेऊ आणि ते आता चांगले भाजून घेऊया खोबरे. आता साखर आणि खोबरे चांगले व्यवस्थित साखर आता वितळले की त्याला पाणी सुटेल, ते पूर्ण असे आटून द्यायचे आणि चांगला असं रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. बघा आता आपले खोबरे साखर हे व्यवस्थित वितळलेले आहे आणि चांगले भाजलेले आहे सारण. आता त्या गॅस बंद करून घेऊ आणि त्यामध्ये आता आपण ही वेलची पावडर घालून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण हे बदामाचे काप घालून घेऊ. आणि ते चांगले व्यवस्थित एकजीव करून घेऊ आणि त्यामध्येही थोडीशी जायफळ पूड घालून घेऊ. ही ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल, पण त्याने चव छान लागते मध्ये दे, त्यामुळे घालूया. आणि तयार झालेले आहे आता आपले मोदकातले सारण. चला आता आपण पीठ मळण्यासाठी सुरुवात करूया. हे आपण मैदा घेतलेला आहे, मैदा आपण ह्या 3 वाटे घेणार आहोत आणि ही तिसरी घेतलेली आहे आता. आणि गव्हाचे पीठ हे 2 वाटे घेणार आहोत आणि त्यामध्ये आता आपण हे मीठ घालून घेऊ आणि आता हे सर्व पाण्याने व्यवस्थित असे एकजीव करून चांगले घट्ट गोळा असा मळून घेऊया. व्यवस्थित असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण थोडे तेल टाकून असे मळून घ्यायचे आणि आता तेल लावून कणिक ही 1/2 तास भिजत ठेवू. आता आपण मोदक करण्यासाठी सुरुवात करू. हे असे छोटे छोटे गोळे करून घेऊया कणकेचे आणि ते पिठामध्ये घोळून असे लाटून घेऊ. एक एक सारी लाटून घेतल्यानंतर आता त्यामध्ये हे मोदकाचे सारण घालून घेऊ आणि असे कडा सर्व बाजूंनी अशी दुमटून घेऊ. अशा प्रकारे आपण हे मोदकाचा आकार देऊन घेऊया सर्व बाजूंनी आणि आता हे सर्व एका जागेवर आणून जुळवून घेऊ. म्हणजे तयार झालेला आहे आता आपला मोदक. हे बघा तुम्ही किती असं पदर सुटलेले आहेत. अशा प्रकारे आपण दुसरा सुद्धा बनवून घेऊ. हे बघा किती व्यवस्थित होत आहेत आपले मोदक.
आता आपण अशा प्रकारे सर्व बनवून घेऊया आणि तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेऊ आणि ती चांगली तापल्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेऊ आणि तेल आता आपण चांगले तापून देऊया. तेल तापलेले आहे आता आपले, त्यामध्ये आता आपण हे मोदक सोडून घेऊ. चार पाच आपले जेवढे बसतील तेवढे सोडून चांगले व्यवस्थित तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. गॅस मध्यम आचेवरती ठेवायचे म्हणजे व्यवस्थित चांगले तळले जातात आणि रंगसुद्धा व्यवस्थित येतो चांगला. त्याला असे सारखे हलवत राहायचे म्हणजे एकसारखे तळले जातात. आता बघा आपले मोदक असे चांगले तळलेले आहेत. ह्या बिस्किटी रंग येईपर्यंत चांगले तळून काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सर्व मोदक तळून घेऊयात. लाल रंग येईपर्यंत चांगले तांबूस तळून घेऊया. मोदक सर्वांनाच आवडतात, तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा या पद्धतीने. आणि तयार झालेले आहेत आता आपले तळलेले मोदक. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.